मागच्या वर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी सुद्धा पुण्यातून काश्मीर खोऱ्यामध्ये गणपती बाप्पाच्या मूर्ती जाणार आहेत. मागच्या वर्षी सुद्धा काश्मीर खोऱ्यात पहिल्यांदाच पुण्यासारखा महाराष्ट्रासारखा खरं तर गणेशोत्सव साजरा करण्यात आला होता. आणि यंदाच्या वर्षीचं विशेषत्व असं आहे की यंदाच्या वर्षी चक्क 3 ठिकाणी हा गणेशोत्सव साजरा होणार आहे. मागच्या वर्षी एकाच ठिकाणी झाला होता. आणि या सगळ्यासाठी पुढाकार ज्यांनी घेतला ते श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टचे विश्वस्त आणि उत्सव प्रमुख पुनीत बालन सर माझ्या बरोबर आहेत. सर, काय सांगाल, तुमच्या पुढाकाराने पुण्यात जसा गणेशोत्सव मोठा मोठा होतोय तसं आता काश्मीर खोऱ्यात सुद्धा होतोय, काय भावना आहे? भावना आनंदाचंच आहे. जेव्हा 2022 आम्ही साथी मंडळ एकत्र येऊन जेव्हा हे निर्णय घेतला होता की पुण्याचा गणेशोत्सव हा लोकल टू ग्लोबल झाला आहे, परदेशात साजरा होतोय, तर आपल्याच काश्मीरमध्ये जे आपलाच भाग आहे तिकडे का नाही व्हायला पाहिजे? काही लोकांना वाटलं की ही स्टंट केली, काही लोकांना वाटलं की ही फक्त घोषणा केली, पण खरोखर मागच्या वर्षी 1.5 दिवसाचा गणेशोत्सव, मानाचा पहिला गणपती ग्रामदेव श्री कसबा गणपतीची जेव्हा प्रतिकृती मूर्ती आपण दिली आणि तिकडे 1.5 दिवसाचा गणेशोत्सव साजरा झाला, तेव्हा लोकांना ती विश्वास आला की ही गणेशोत्सव तिकडे साजरा झाली. आणि माझे काश्मीर बांधव जे आहेत, मोहित असतील, बाकीचे लोक त्याचे सहकारी असतील, हे सगळ्यांनी मला खूप साथ दिली. आणि ह्यावर्षी त्यांच्याकडनंच आपल्याला निवेदन आलं की आम्हालाच ही पुण्यात, जसं पुण्यात ही गणेशोत्सव वाढतो तसं काश्मीरात, काश्मीरच्या इथे आम्हाला ते गणेशोत्सव वाढवायचं आहे. तर यंदा आम्हाला 1.5 दिवसाचा गणेशोत्सवासाठी मूर्ती श्रीनगरसाठी द्या आणि 2 मूर्त्या अजून द्या ज्याच्याने अनंतनाग आणि कुपवाडा इथे 5 दिवसाचा गणेशोत्सव आम्ही साजरा करू शकतो. तुम्ही आता यंदाच्या वर्षी या 3 मूर्ती तिकडे जाणार आहेत, पण नेहमीच काश्मीर म्हणलं की थोडंसं एक व्हायलंट एरिया आहे आणि आत्ता कुठेतरी काश्मीर थोडंसं शांत होत आहे असं वाटतंय, त्या सगळ्यामध्ये गणपती बाप्पाचा आणि तुमचाही अर्थात हातभार लागतोय असं वाटतं? नाही, मला वाटतं की नेहमी मिलिटन्सी काश्मीरला चुकीच्या कारणासाठी काश्मीर नेहमी लोकांनी पाहिलं आहे, तिकडच्या व्हायलन्स मिलिटन्सी या गोष्टीसाठी पाहिलं आहे. पण एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे, मागच्या वर्षी गणेशोत्सव झाला, मागच्या वर्षी तिकडे आम्ही एकत्र येऊन काश्मीरी पंडित सोबत आम्ही दसरा केला साजरा, दिवाळी केलं तीच, आणि ह्यावर्षी परत 3 ठिकाणी गणेशोत्सव होत आहे, परत दसरा होईल, परत दिवाळी होईल, म्हणजे कुठेतरी तिकडच्या लोकांना पण एक सुख आणि शांती आणि ही व्हायलेन्सी आणि मिलिटन्सी नाही पाहिजे, हेच त्याचे संकेत आहे. पुनीत बालन म्हटलं की गणेशोत्सव आठवतं, दुसरा आठवतं ढोलताशा पथकं. ढोलताशा पथकांवर तुमचं किती प्रेम आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे, तुम्ही नेहमी त्यांच्या पाठीशी उभे राहता. हीच ढोलताशा पथकं चक्क आपल्या काश्मीरच्या पाहुण्यांना सुद्धा यंदा आवडलेली आहेत, तर त्यांनी मागणी केली आहे, तर आता काय प्लॅनिंग असणार आहे? 100% जेव्हा आमचे काश्मीरचे सगळे बंधू असतील ते जेव्हा आज त्यांनी, कारण त्यांनी आयुष्यात कधी ढोलताशा हे ऐकलंच नव्हतं, हे पहिल्यांदा त्यांनी ऐकले आणि आज जेव्हा त्यांनी हे पाहिलं, त्यांनी हे 100% मागणी केली की पुढच्या वर्षीच्या विसर्जन मिरवणुकीसाठी आम्हाला पुण्यातली पथक पाहिजे. आता किती ठिकाणी होईल ते माहिती आहे, आता मागच्या वर्षी पुढच्या वर्षी 3 ठिकाणी त्यांनी गणेशोत्सव केला तर 3 पथकं पाठवायला लागेल, जास्ती त्यांनी वाढवलं तर 100% ज्या ज्या ठिकाणी त्यांनी मागणी केली तिकडे आपलं पुण्याचं जे पारंपरिक वादन आहे ढोलताशाचं ते 5 तेवढ्या ठिकाणी आपण ते पथकं पाठवणार. शेवटचा प्रश्न आहे सर तुम्हाला, यंदाच्या वर्षी मागच्या वर्षी 1 होतं, यंदाच्या वर्षी 3 आहे, पुढच्या वर्षी तुम्ही जसं म्हणलात की वाढत वाढत जाईल, तर या सगळ्यामध्ये तुमची भूमिका कशी असणार? माझी भूमिका जशी आधीपासून आहे की सगळीकडे गणेशोत्सव हे जल्लोषात साजरा व्हायला पाहिजे आणि ज्या ठिकाणी होत नाही तिकडे परत सुरू करायचं, किंवा होत असेल आणि बंद झालं असेल तिकडे परत सुरू करायचं जी भावना आमची आहे ती आम्ही करत राहणार. पुढच्या वर्षी आम्ही नक्कीच प्रयत्न करू की 3 ते 5 ठिकाणी काश्मीरमध्ये साजरा व्हावं आणि 5 ठिकाणी गणेशोत्सव जल्लोषात साजरा व्हावं, हीच माझी भावना आहे. धन्यवाद सर तुम्ही आमच्याशी बातचीत केलीत. तर आपण पाहिलं की यंदाच्या वर्षी 3 ठिकाणी होत असला पुढच्या वर्षी कदाचित 5 ठिकाणी हा गणेशोत्सव साजरा होईल आणि त्यासाठी नेहमीच पुण्यातले सगळे जे गणेश मंडळ आहेत, मानाची 5ही गणेश मंडळ असतील, या सगळ्याच मंडळांच्या वतीने जो पुढाकार घेण्यात आला आहे तो दरवर्षीच घेतला जाईल. पुढच्या वर्षी सुद्धा काश्मीर खोऱ्यामध्ये अशाच उत्साहामध्ये हा गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आम्ही पुढाकार घेऊ. यंदाच्या वर्षी सुद्धा असाच पुढाकार घेण्यात आला आहे, त्यामुळे यंदाच्या वर्षी आता काश्मीर खोऱ्यात नेमका हा गणेशोत्सव कसा साजरा होतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी साधव, टॉप न्यूज मराठी.
25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर, रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विनाटाका व विना इंजेक्शन, मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज, लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात, काचबिंदू रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर, CTR कंपनी जवळ विमान नगर, नगर रोड, पुणे। संपर्क 8881731100। Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं। Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता। But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना। ये रेड वाला है, सही वाला देना। अबे ढक्कन। पहले तो सही पानी पीना। Manikchand Oxyrich, proudly Indian.